नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत कल्पना अर्जुनला म्हणते की अर्जुन मला तुझ्यासोबत जरा बोलायचं त्यामुळे कल्पनाला काय बोलायचं आहे असा अर्जुनला मोठा प्रश्न पडतो तर कल्पना अर्जुनला म्हणत असते की अर्जुन तू आज जे काही वागलास ना ते आम्हाला अजिबात आवडलेलं नाही आणि तू आज आमच्या सगळ्यांपासून सायलीचा वाढदिवस आहे हे लपवून ठेवलंस अर्जुन म्हणत असतो की अगं मम्मा तुला सांगितलं ना आश्रमाचं तर कल्पना म्हणते की मी तुझी आई आहे आणि मला माहिती आहे की तू खोटं बोलतोयस उगाच अशी धातूर मातूर कारण देऊ नकोस त्यामुळे अर्जुनला आता मोठा प्रश्न पडलेला असतो की कल्पनाला काही सगळं समजलं की काय मम्माला डाऊट तर नाही आला ना की मला सायलीचा वाढदिवसच माहित नव्हता म्हणून कल्पना अर्जुनला म्हणत असते की अरे बाळा तुझा वाढदिवस हा दणक्यात साजरा केला जातो कारण तुझ्याकडे तुझे आई बाबा आहे पण तू एकदा विचार कर ना आजूबाजूला कोणी आहे का रे लहानपणापासून आपल्याला आई वडील नाहीयेत अशी भावना करणं सुद्धा किती अवघड आहे ना हे तुला नाही कळणार अर्जुन आणि या वर्षी तर सायली सोबत तिचे मधुभाऊ सुद्धा नव्हते आणि मग तिला वाटलं असेल की यावेळी माझ्यासोबत ना माझं सुख वाटून घ्यायला कोणी आहे ना दुःख आयुष्यात सायली पहिल्यांदा तिच्या कुटुंबासोबत खऱ्या कुटुंबासोबत तिचा वाढदिवस साजरा करणार होती आणि तू ती तारीख आमच्यापासून लपवून ठेवलीस मला जर माहित असताना तर मी माझ्या मुलीचा वाढदिवस असा दिवस संपता संपता नसता केला आईने तिच्यासाठी जे काही केलं असतं ते सगळं मी केलं असतं अर्जुन म्हणतो की आय एम रिअली सॉरी मम्मा कल्पना म्हणते की सायली आता या घरची सून आहे त्यामुळे तिला आनंदी ठेवणं आपलं कर्तव्य आहे अर्जुन आणि तिला तिच्या खरी आईवडिलांची उणीव भासू नये ही आमची जबाबदारी आणि आज तुझ्यामुळे मला माझं कर्तव्य काही मनासारखं पार पाडता नाही आलं अर्जुन आता कान पकडून कल्पनाला सॉरी म्हणतो आणि म्हणतो की मी आता सायलीच्या ह्या आई वडिलांपासून कधीही काहीही लपवणार नाही कल्पना म्हणते की अर्जुन तुलाही माहितीये की तू असे कान वगैरे पकडलेस ना तर मी तुला लगेच माफ करून टाकते मी तुला माफ केलंय आता तू जाऊन आराम कर कल्पना आता तिथून निघून गेलेली असते तर अर्जुन विचार करत असतो की मिसेस सायली खरंच त्यांच्या खऱ्या आई वडिलांना मिस करत असतील का त्यांना तर त्यांचे खरे आई वडील कोण आहे हे देखील माहित नाही परंतु कोण असतील ते लोक तर इकडे प्रिया रविराजला म्हणत असते की मला माहितीये बाबा तुम्ही फार वेळ कोणावर रागवू शकत नाही खरं तर आई आज असायला हवी होती म्हणजे तिला माझ्या मनातलं दुःख कळलं असतं परंतु तुम्हाला कळत नाहीये नागराज म्हणत असतो की तन्वी असं नको बोलूस कारण तुझ्या बाबांच्या मनावर सुद्धा जखमा झालाय त्या म्हणत असते की मग माझ्या मनावरच्या जखमा का बरे कोणाला दिसत नाही बाबा अहो मला मधु भाऊनी आणि सायलीने खूप छळलंय हो कधीतरी मी थंडी मध्ये कुडकुडायचे तरी सुद्धा मला कोणी मायने पांघरून सुद्धा नाही घातलं आणि हे सगळं कमी होतं तर त्या मुलीने माझ्या होणाऱ्या नवऱ्याला सुद्धा जाळ्यात ओढलं तरी पण बाबा तुम्हाला असं वाटतंय की त्या घरासोबत मी संबंध टिकून ठेवले पाहिजे तर मी तयार आहे तुम्ही जे म्हणताय ते ऐकायला आणि मी आता तिथून निघून जात असते थांबवतो म्हणतो की ठीक आहे तू जे म्हणतीयस ते बरोबर आहे अर्जुन सायली आणि ते मधुभाऊ किती नीच माणसं आहेत हे विसरता कामाने बाळा इथून पुढे ही चूक माझ्याकडनं कधीच होणार नाही आणि ते प्रियाला जवळ घेतात प्रियाच्या मात्र अगदी मनासारखं झालेलं असतं आणि ती हसत असत सायली आता इकडे तिच्या बर्थडे फोटो बघत असते आणि स्वतःशीच हसत असते तर अर्जुन तिथे येतो आणि मनामध्ये म्हणतो की खरंच मिसेस सायली खूप महान आहेत स्वतःच एवढं मोठं दुःख विसरून आणि दुसऱ्याच्या सुखासाठी मात्र कायम प्रयत्न करत असतात सायली म्हणते की तुम्ही सर्वांनी माझा वाढदिवस किती छान सेलिब्रेट केला आज जर मधुभाव असते ना तर तेही खूप खुश झाले असते अर्जुन म्हणतो की तुम्ही काळजी करू नका मधुभाव फक्त या वर्षी नाहीये परंतु पुढच्या वर्षी तर असतील आता आपल्याला काहीही करून हे कोर्टामध्ये प्रूव्ह करायचंय की साक्षी त्या दिवशी हॉटेलमध्ये नव्हती तर ती त्यावेळी आश्रम होती सायली म्हणत असते की आपल्या पाठीशी आहे सगळं आपल्या मनासारखंच करेल अर्जुन सायलीकडे बघत असतो आणि मनात म्हणत असतो की माझी अशी इच्छा आहे की सगळं तुमच्या मनासारखं हो मला तुम्हाला खूप आनंद द्यायचा आहे आणि मी आश्रमात साक्षी बद्दल क्लू शोधायला हो नाही ना जाणार तर तुमच्या आई वडिलांविषयी सुद्धा क्लू शोधणार हो आहे मुळे आता मला लवकरात लवकर मधुभाऊंशी बोलायला हवं तर सकाळी सकाळी अर्जुन चैतन्यला फोन लावतो आणि म्हणतो की मधुभाऊंचं सगळं सामान हे कोर्टाने सील केलंय ना तर मला ते बघायचंय तू त्याची परमिशन आश्रमातील प्रत्येक गोष्ट मला हवी आहे चैतन्य म्हणतो की ठीक आहे मी परमिशन काढतो पण अचानक तुझ्या डोक्यात ही गोष्ट कशी काय आली तुला काही नवीन क्ल्यू वगैरे मिळालाय का तर अर्जुन म्हणतो की क्ल्यू वगैरे नाही परंतु तुला जेवढा सांगितलं तेवढंच कारण त्या सामानामध्ये मिसेस सायलीनच्या खऱ्या आईबाबांचं काहीतरी क्ल्यू असेल असं मला वाटतंय चैतन्य म्हणतो की अरे बापरे म्हणजे तू आता तिचे खरे आई वडील पण शोधून काढणारच अर्जुन म्हणतो की तू आता लगेचच मिसेस सायलीन हे सगळं बोलून दाखवू नकोस मी त्यांना सरप्राईज देणार आहे अर्जुन म्हणत असतो की आज आपल्याला काही करून मधुभावना भेटायचं त्या संदर्भातच आपल्याला भेटायचंय त्यामुळे तू परमिशन काढ तर सायली तिथे येते आणि म्हणते की सर अर्जुनला असं वाटतं की सायलीने सगळं काही ऐकलं मधुभावना भेटायला चालात अहो मग मला का नाही सांगितलं मी पण येते ना तुमच्यासोबत अर्जुन म्हणतो की हे बघा तुम्ही नंतर कधीतरी जा मला जाऊ द्या आज कारण मला माझं काम करायचं आणि तुम्ही असेल तर माझ्या कामावरून मला डिस्ट्रॅक्शन होत अली म्हणते की मी काय केलं सर तर अर्जुन म्हणतो की नाही तुमचं सांगता येत नाही की तुम्ही कधी काय गडबड घोटाळा करून ठेवाल आणि मग तुम्हाला परत मला सांभाळावं लागतं तर सायली म्हणत असते की नाही सर मी अजिबात गडबड घोटाळून करणार नाही तुम्ही पटकन कॉफी प्यापरे आपल्याला लगेचच निघायचंय तर सायली अर्जुनचं सा सगळं आवरून देत असते त्याची त्याच्या बॅग मध्ये तसं लॅपटॉप टाकत असते फाईल वगैरे घेत असते सायली आता मधुबा भेटायचं म्हणून खूप उत्साहात निघालेली असते अर्जुन म्हणत असतो की तुम्ही कुठेही यायचं नाही सायली म्हणते की नाही सर मला यावं लागेल बरं मला सांगा गाडीची चावी कुठे अर्जुन म्हणतो की कपाटात असेल सायली लगेच कपाटातून गाडीची चावी घेते ती पूर्ण रेडी झालेली असते ती म्हणत असते की सर तुम्ही किती टाइम लावताय कॉफी प्यायला पटकन प्यायला आपल्याला जाय पण हो सर सॉक्स कुठे तुमचे अर्जुन म्हणतो की आता तुम्ही ठेवताना ते सायली म्हणते की हो हो मला माहितीये पटकन कपाट्यातून अर्जुनचे सॉक्स काढते आणि अर्जुनची फटाफट तयारी करून देत असते कारण तिला अर्जुन सोबत मधुभावना भेटायला जायचं असतं तर अर्जुन मात्र आता मध्येच हसायला लागतो सायली म्हणते की सर तुम्ही का हसताय माझ्यावर तर अर्जुन म्हणतो की हसू नाही तर काय करू तुम्ही किती क्यूटली मला मॅनेज करताय आणि किती क्यूटली मॅनिक्युलेट करताय म्हणजे मी स्कूल बॉय आहे असं तुम्ही मला ट्रीट करताय जसं की मी शाळेत चाललोय आणि तुम्ही मला शाळेत सोडवायला येत आणि रस्ता क्रॉस करताना नीट विचार कर माझा हात पकड असं तुम्ही मला सांगताय असं मला वाटतं तर सायली सुद्धा आता हसायला लागते सायली म्हणते की हो सर बरं आता चला बरं लवकर आणि चला 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 करत अर्जुनला आता अर्जुन हाताला धरून आता पोलीस स्टेशन मध्ये गेलेली असते तर इकडे रविराज आता प्रियाकडे आलेला असतो प्रियाने जे स्वतःला लागून घेतलेलं असतं तिचं ते फार दुखत असत रविराज त्यावर पट्टी करतो रविराज तिला म्हणत असतो की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे बेटा आणि तू म्हणशील तसंच सगळं होईल मी तुझ्या गुन्हेगारांना शिक्षा मिळवूनच दे त्या अर्जुनला आणि सायलीला कधीही माफ करणार नाही आणि त्या मधुभाऊंना मात्र शिक्षा मिळवूनच देणार तर प्रिया म्हणत असते की बाबा बाबा तुम्ही जगातल्या सगळ्यात बेस्ट बाबा आहात तर रविराज म्हणतो की हो बरं मी एक काम करतो तू एक काम कर तु थोडस तुला रिलॅक्स वाटेल तू विपुल ला घेऊन डिनरला जा तर मनात म्हणत मना असते की इथे मी अर्जुनला डिनरला घेऊन जाण्याचं प्लॅन करते आणि हा काहीतरी वेगळंच बोलतोय तर प्रिया म्हणते की नाही बाबा आज मला खूप अभ्यास आहे माझी परीक्षा आहे ना मला नाही जमणार रविराज म्हणतो की ठीक आहे मग मी एक काम करतो मी विपुलला सांगतो की तू घरी ये आणि तू प्रियाला घेऊन डिनरला घेऊन जा म्हणून प्रियाचा मूड मात्र खूप ऑफ होतो रविराज तिथून इकडे सायली आणि अर्जुन दोघे पोलीस स्टेशन मध्ये आलेले असतात सायली म्हणत असते की सर चला ना पटकन तेव्हा अर्जुन म्हणतो की हे बघा मिसेस सायली माझी मीटिंग ही प्रोफेशनल आहे मी पहिल्यांदा जाऊन येतो आणि तुम्हाला पर्सनल भेटायचं तर तुम्ही नंतर जा आणि मग सायली तिथे थांबते अर्जुन आता आतमध्ये गेलेला असतो अर्जुन सर्वात पहिल्यांदा मधुभाऊच्या पाया पडतो आणि म्हणतो की यशस्वी होईल असाच मला आशीर्वाद द्या मधुभाऊ म्हणतात की यशस्वी तर तुम्ही होणारच आहात आणि शेवटी एक गोष्ट तर नेहमी लक्षात ठेवायची की कितीही काही प्रयत्न केले तर शेवटी विजय हा सत्याचाच असतो अर्जुन म्हणतो की मधुभाऊ मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे परंतु मधुभाऊंची नजर ही सायलीला शोधत असते आणि हे अर्जुनच्या लक्षात येतं तेव्हा अर्जुन म्हणतो की मधुभाऊ काळजी करू नका तुमची मुलगी आलीये अर्जुन म्हणतो की आता तुमची मुलगी आणि तुम्ही नंतर बोलत बसा परंतु आधी आपण कामाचं बोलून घेऊया आणि ती जर आतमध्ये आली असती ना आपल्याला काही केस बोलता आलं नसतं तर मधुभाऊ म्हणतात की हा हे मात्र खरंय तुमचं अर्जुन आता मधुभाऊंना विचारत असतो की मधुभाऊ खुणाच्या रात्री जे काही झाले त्याबद्दल तुम्हाला काय आठवतय का विशेषतः साक्षी शिखरेबद्दल तुम्हाला काय आठवतय का मधुभाऊ ते सर्व आठवण्याचा प्रयत्न करत असतात आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे मधुभाऊ सायलीला म्हणत असतात की लाखात एक शास्त्र मिळाले तुला सौ बाळा तुला तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी काही त्रास झाला नाही ना तर जेव्हा आश्रमातील वस्तू बघण्यासाठी चैतन्य आणि अर्जुन गेलेले असतात त्यामध्ये सगळ्यांचे गाठोडे असतात मानसी सोहम कुसुमताई मधुभाऊ सगळ्यांचे गाठोडे असतात सगळ्यांचं सामान त्यामध्ये ठेवलेलं असतं परंतु त्यामध्ये सायलीचं गाठोड मात्र नसतं तेव्हा चैतन्य म्हणतो की यामध्ये तर सायलीचं गाठोड नाहीये आणि प्रियाचं सुद्धा नाहीये तर अर्जुनला मात्र आता मोठा क्ल्यू भेटलेला असतो आणि अर्जुन आता यावर विचार करू लागतो तर मित्रांनो असेच ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद